तर वापरलेली चहा पावडर आपण टाकूनच देतो. तर चहा केल्यानंतर ती चहा पावडर टाकून न देता जर तुम्ही अशी वाळवून ठेवली तर ह्याचे खूप सगळे उपयोग तुम्ही घरामध्ये करू शकता. तर जी चहा पावडर आपण फेकूनच देणार होतो तर त्याचे 10 महत्त्वाचे उपयोग आपण पाहणार आहे. तर एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे. तर यामध्ये आपल्याला 2 चमचे एवढी ही वापरलेली चहा पावडर टाकून घ्यायची आहे. यामध्ये मिक्स करून घ्यायची. तर चहा केल्यानंतर डायरेक्ट देखील ह्या चहा पावडरचा तुम्ही यूज करू शकता. तर यासाठी सुकीच चहा पावडर पाहिजे असं काही नाही. तर हे पाणी तयार करायचं आणि हे चहा पावडरचं पाणी आपण झाडांना घालायचं. तर हे झाडं वाढण्यासाठी या चहा पावडरच्या पाण्याचा खूप फायदा होतो. खत म्हणून हे एक झाडांसाठी चांगलं आहे. तर हे वापरलेली चहा पावडर तुम्ही जर चहा केला तर डायरेक्ट टाकून न देता अशी झाडांना देखील यूज करू शकता. तर यासाठी इथे ही वाळवायची गरज नाही. ओली चहा पावडर देखील तुम्ही यूज करू शकता. तर तुमची कुंडीतली झाडे वगैरे खूप छान येतील. अशा पद्धतीने जर तुम्ही रेग्युलर चहा पावडर या झाडांमध्ये टाकत राहिला तर. तर दुसरा उपयोग आपण पाहणार आहे की तर एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. यामध्ये हे 2 चमचे चहा पावडर आपल्याला टाकून घ्यायचे आणि 2 ते 3 लवंगं आहेत ते यामध्ये टाकायचं आणि 1/2 लिंबू घेतलेला आहे तो पण आपण यामध्ये सालासकट कट करून टाकायचा. तर हे पाणी आपण उकळण्यासाठी गॅसवरती ठेवायचं आहे. तर उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर यामध्ये तुम्ही आपल्या घरातील रेग्युलर न वापरलेली चहा पावडर देखील थोडीशी टाकू शकता. तर हे आपण पाणी केसांसाठी कंडिशनर म्हणून यूज करणार आहे. तर केस धुण्याअगोदर देखील तुम्ही लावू शकता किंवा केस धुतल्यानंतर सुद्धा केसांसाठी ह्या चहा पावडरचा तुम्ही यूज करू शकता. तर खूप छान केसांना शाईन येते असा यूज तुम्ही एकदा करून बघा. तर चहा पावडरच्या पाण्यामध्ये लिंबू आणि थोडीसे 2 ते 3 लवंगं आपण टाकलेल्या होत्या. तर ह्या पाण्याचा केसांसाठी खूप सगळे फायदे होतात. तर पुढचा उपयोग आपण पाहणार आहे की तर घरामध्ये मच्छर वगैरे होऊ नयेत म्हणून काय करायचं आहे. हे आपण वाळवून ठेवलेली जी चहा पावडर आहे ती घ्यायची. यामध्ये आपल्याला 2 ते 4 लवंगं आणि थोडासा तेजपत्ता टाकायचा आहे आणि मोठ्या गॅस मोठाच ठेवायचा. तर ह्याचा धूर आपण पूर्ण घरामध्ये जर पसरवला तर घरामध्ये जर वेगळा कोणता वास येत असेल तर तो वास देखील तुमच्या घराचा निघून जाईल आणि घरामध्ये मच्छरसुद्धा येणार नाही. तर हा उपाय तुम्ही नक्की करू शकता घरातून मच्छर घालवण्यासाठी किंवा बेसिनमधून इतर कोणता वास येत असेल तर कुबट वास येत असेल तर हा उपाय केल्यानंतर तो वास देखील कमी होतो. तर आता आपला पुढचा उपयोग आहे की ही काचेची भांडी बघा. साबणाने जरी घासतो आपण विम लिक्विडने घासली तरी ना ह्याच्यावरती असे पांढरे डाग दिसतात. तर हे डाग जाण्यासाठी जे आपण यामध्ये लिंबू टाकलेलं होतं तर चहा पावडरमध्ये लिंबू मिक्स करून जर तुम्ही अशी काचेची कोणतीही भांडी घासून घेतली तर तुम्ही नंतर बघू शकता यावरचे सगळे डाग पांढरे पडलेले जे डाग असतात ते सगळे डाग निघून जातात. चहाचे कप देखील तुम्ही याने यूज करू शकता. जी चहा पावडर आपण फेकूनच देणार होतो तर त्याचे बरेचसे यूज आपण किचनमध्ये करू शकतो. तर पाहू शकतो याच्यावरती सगळे पांढरे डाग निघून जातात. तर काचेची भांडी तुम्ही ग्लास असू द्या जी कोणती काचेची आहे ती याने घासू शकता. तर ह्या चहा पावडरमध्ये आपल्याला लिंबू मिक्स करून घ्यायचा आहे. तर 1/2 लिंबू मिक्स करायचा आहे. तर याने बघा आपल्या हातावरती काळवणलेली जी स्किन असते ती जिथे काळे डाग जास्त पडलेले असतात त्या ठिकाणी जर असं घासलं तर स्किनला छान ग्लो येतो आणि स्क्रबिंग पण होऊन जातं. तर कोपरापाशी पण बघा हा भाग थोडासा काळपट दिसतो. तर अशा पद्धतीने जर यामध्ये लिंबू मिक्स करून तुम्ही चहा पावडर लावली पायांना देखील तुम्ही लावू शकता किंवा टाचांना देखील याचा यूज करू शकता. पुढचा उपयोग आपला आहे की हे चहा पावडरचं आपलं पाणी आहे तयार केलेलं. यामध्ये आपण लिंबू टाकायचा आहे. 1/2 किंवा 1 लिंबू यामध्ये तुम्ही यूज करू शकता. तर 1/2 लिंबू टाकलेलं आहे आणि थोडंसं आपलं लिक्विड टाकायचं भांड्याचं. मीठ टाकायचं 1 चमच्यावर आणि हे आपलं DIY लिक्विड तयार आहे. तर हे लिक्विड यूज करून तुम्ही घरामध्ये किचनची स्टाईल पुसण्यासाठी किंवा आपलं फर्निचर जे आपण किचनच्या ट्रॉलीज वगैरे असतात त्या साफ करण्यासाठी याचा यूज करू शकतो. तर हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि गाळून घेतलेलं हे चहा पावडरचं पाणी आपण एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे. तर असं आठवड्यातून एकदा तुम्ही बॉटल तयार केली तर तुम्ही आठवडाभर या पाण्याचा यूज करू शकता. तर घरातील छोटी मोठी साफसफाईची कामं करण्यासाठी तुम्ही याचा यूज करू शकता. तर हे बघा आपल्या किचनच्या ट्रॉलीज वगैरे असतात त्या साफ करण्यासाठी तुम्ही याचा यूज करू शकता. फक्त सिंपल स्प्रे करायचा आहे आणि पुसून घ्यायचं आहे. छान चमक येते या स्प्रेमुळे. तर असे बरेचसे उपयोग तुम्ही चहा पावडरचे करू शकता.
तुमच्या आयडिया वापरून देखील यामध्ये तुम्ही अजून थोडेफार बदल पण करू शकता. तर आपला पुढचा उपयोग आहे की आता आपण बघा, असा चहा केल्यानंतर प्रत्येक वेळी आपण ही चहा पावडर सुकवत बसायची नाही, तर काय करायचं, एक वाटी घ्यायची आणि त्यामध्ये आपण हे चहा केल्यानंतर जी शिल्लक राहिलेली चहा पावडर आहे ती आपल्याला धुवून घ्यायची. दुधाचा चहा केल्यानंतर काय होतं, त्यामध्ये दुधाचे कण राहतात, तर ही पावडर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायची. थोडंसं पाणी टाकून बघा अशा पद्धतीने धुवून, यामध्ये अद्रक वगैरे टाकलं असेल तर ते बाजूला काढून घ्यायचं. अशी एक दोन वेळा तुम्ही चहा पावडर धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर ही एका वाटीत आपल्याला काढून घ्यायची. असं करून ही वाटी आपण फ्रीजमध्ये ठेवायची, 8 दिवस फ्रीजला स्टोअर करायची आणि 8 दिवसातून एकदाच वाळवायची. तर याला रोज वाळवण्याची देखील गरज नाही. तर ही वाटी मी फ्रीजमध्ये ठेवते आणि 8 दिवसातून वाळवते. याचा अजून एक उपयोग आपल्याला असा होतो की फ्रीजमध्ये वास देखील कुठलाही येत नाही, तर 8 दिवसानंतर परत काढूनही आपण वाळवू शकतो. आणि याचा पुढचा उपयोग आहे की आपला चॉपिंग बोर्ड वगैरे असतो तो देखील तुम्ही, जो लाकडाचा चॉपिंग बोर्ड आहे तो साफ करण्यासाठी देखील ह्या चहा पावडरचा खूप उपयोग होतो. लाकडाला एक प्रकारची शाईन येते चहा पावडरमुळे. आणि किंवा आपण बघा, कांदा वगैरे मिरची कापली तर हाताला आपल्या जळजळ होत असते, किंवा कांद्याचा वास जर घालवायचा असेल हाताचा, किंवा हाताला कोणताही आपलं नॉनव्हेज वगैरे केलं तर बघा त्या भांड्याचा वास येतो किंवा हाताचा येतो, तो घालवण्यासाठी देखील तुम्ही चहा पावडरचा अशा पद्धतीने यूज